नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांच्या आजच्या ठळक बातम्या. 20 जुलै 2024, कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी तसेच मराठवाड्यात उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज आणि उद्या पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र, ओडिशा, मेघालय आणि पुदुच्चेरी येथील शेतकऱ्यांसाठी खुशखबर. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत फक्त 1 रुपयामध्ये नाव नोंदणी करा आणि तुमच्या पिकाचे संरक्षण करा, तुमचे भविष्य सुरक्षित करा आणि भरपूर कापणीची या ठिकाणी खात्री करा. सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनी 31 जुलै 2024 पर्यंतचा त्यांच्या खरीप पिकांचा विमा काढावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. 18वा हप्ता केव्हा येऊ शकतो? पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता जारी करण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, पण मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयाचा हप्ता पाठवला जाऊ शकतो. वास्तविक 17वा हप्ता जून महिन्यात जारी करण्यात आला होता. हप्त्याचे पैसे दर 4 महिन्याच्या अंतराने पाठवले जातात, त्यामुळे ते ऑक्टोबरमध्ये पाठवली जाण्याची शक्यता आहे. मात्र अधिकृत घोषणा होईपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती संच बसवून 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळवण्यासाठी केंद्राच्या सहाय्याने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेचा लाभ घेण्यासाठी लातूर परिमंडलातील 8359 वीज ग्राहकाचे अर्ज प्राप्त झाले असून 569 वीज ग्राहक हे वीज निर्मिती आहेत. मल्चिंग तंत्राद्वारे जमिनीत ओलावा टिकून राहतो, त्यामुळे सिंचनाची गरज कमी असते. तसेच मल्चिंग शीट टाकल्याने शेतात तण उगवत नाही, त्यामुळे झाडाला पूर्ण पोषण मिळते आणि शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळते. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी नारी शक्ती दूध ॲपवर आतापर्यंत 70 लाखाहून अधिक लाभार्थी महिलांची नोंदणी करण्यात आली आहे. आज एका दिवसात 8,14,922 तर गेल्या 7 दिवसात 36,73,000हून अधिक लाभार्थी महिलांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. याच्यामुळे आता महिलांना प्रतीक्षा आहे ती 15,000 रुपये मिळण्याची. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. कडधान्य पिकांचे योगदान विशेष. कडधान्य लागवडीमुळे जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण वाढते आणि पीक काढणीनंतर उरलेला अवशेष जमिनीची सुपीकता वाढवते. याशिवाय त्यांच्या लागवडीत पाण्याचा वापरही कमी असतो. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान म्हणजे PM आशा हे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले एक स्तुत्य पाऊल आहे. या अंतर्गत कडधान्य, तेलबिया आणि कोपरा राज्य सरकारच्या सक्रिय सहकार्याने केंद्रीय नोडल एजन्सीद्वारे खरेदी केली जाते. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत विमा काढताना शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. आधार कार्डची प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, जमिनीची संबंधित कागदपत्राची प्रत, राज्य सरकारने अधिसूचित केलेली इतर कागदपत्रे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठांमध्ये वयोमानाचे येणारे अपंगत्व, अशक्तपणा, निराकशासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना 3,000 रुपये एकरकमी एवढा लाभ देण्यात येणार आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले की नैसर्गिक शेतीच्या विज्ञानावर प्रादेशिक सल्ला सलामत कार्यक्रमाची या ठिकाणी भेट दिली. त्यांनी म्हटलं की नैसर्गिक शेती करणाऱ्याला 3 वर्ष आपण अनुदान देत राहू, असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व